सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पात पाणी असताना ते सोडले जात नाही, हे पाणी तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी आज सेलूत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लोअर दुधना प्रकल्पात मागच्या वर्षी यंदापेक्षा कमी पाणी असताना कालव्यात रब्बी पेरणीसाठी पाणी सोडण्यात आले होते, मात्र यंदा हे नियोजन अद्यापपर्यंत करण्यात आले नसून अजूनही पाणी सोडण्यात आले नाही. शेतीसाठी नाही, किमान जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आज सेलूतील शेतकऱ्यांच्या दबाव गटाच्या वतीने रायगड कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. शेवटी आंदोलकांनी तालुका प्रशासनाला निवेदन देऊन हे आंदोलन थांबवले. राजेश ढगे, परभणी लाईव्ह डॉट कॉम. गणेश चोपडे, परभणी लाईव्ह डॉट कॉम. पाणी कालव्यात सोडलंच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचं. आता लोअर दुधनामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 23% पाणी आहे, म्हणजे उपयोगी साठा. तर आज जर आमच्या ह्या डाव्या आणि उजव्या कॅनाला जर पाणी सोडलं तर 2% पाणी कमी होते. 15 दिवसाची जर पाळी दिली तर 2 पाणी पाळ्या दिल्या तर फक्त 4% पाणी कमी व्हायले, म्हणजे तरी 19% पाणी उरायले. तर 2 पाण्याच्या पाळ्या दिल्या तर आमच्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न सुटायला, शेतकरी मजूर वर्ग यांना हाताला काम भेटायले. जर तुम्ही पाणी नाही दिलं जनावराच्या चाऱ्याचा हा गंभीर प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आजच 30 रुपयाला पेंडी विकायली तर उद्या 50 दिले तर पेंडी आणायची कुठून आणि खाऊ कुठून घालायची आणि मजुरायला काम कुठून द्यायचं. आम्हाला आमच्या आज डोके आमचे आज काम खाली डोके आमचे काम करीनं झालेत. उद्या वाटमाऱ्या होणार आहेत, अतिरेकपणा होणार आहे, उद्या लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न निर्माण झाला तर आत्महत्या वाढणार आहेत. तर उद्या शासनाला याच्या गंभीर स्वरूपाला सामोरं जावं लागणार आहे. तरी आमची शासनाला हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीनं की आम्हाला 2 पाणी पाळ्या द्यावं की जेणेकरून आमच्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न व आमच्या शेतमजुराचा आणि आमचा प्रश्न सुटला जाईल. एवढी आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे. हे आमचं वरच्या लेवलला तुम्ही कळवा.